नमस्कार, ॲक्टिव मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. द्रोणागिरी पर्वताच्या बाजूनी इसवी सन 1980 साली आराखडा मंजूर केलेल्या रस्त्याला करंजा ग्रामस्थांची संमती, तर नवीन तयार केलेल्या आराखड्याला सुमारे 35,000 ग्रामस्थांनी विरोध करत केला ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत वाचवण्यासाठी निर्धार. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा गावात 5 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नियोजित रेड्डी ते रेवस करंजा या मार्गातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 250 ते 300 एकर जमीन संपादनासाठी करंजा गावातील द्रोणागिरी मंदिर परिसरात उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या वतीने भूसंपादन अधिकारी यांच्या उपस्थितीत मोजणीचा नोटीस ग्रामस्थांना देऊन मोजणीसाठी आले असताना करंजा ग्रामस्थ मंडळ तसेच नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1980 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर अ र अंतुले साहेब यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव सत्ता बदल होऊन अंतुले साहेबांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्याने सदर पुलाचा काम बंद झाले. आता नव्याने सादर रस्त्याचा आराखडा तयार करताना जाणून बुजून धनदांडग्यांना जमीन वाचवण्यासाठी 1980 नियोजित मार्गात बदल करून ऐतिहासिक आणि पौराणिक आणि ज्या पर्वताचा उल्लेख महाभारतात आढळतो अशा द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याला लागून सदर रस्ता बनवण्याचा घाट घातला जात आहे. सदरील मार्गाचा खोदकामामुळे द्रोणागिरी पर्वताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या ज्या भारतात केरळमधील वायनाड आणि हिमाचल प्रदेश येथे भूस्खलन होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, अशाच हा मार्गामुळे द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी भूस्खलन होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून करंजा गावातील सातपाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सदर रस्त्याच्या कामाला विरोध होणार आहे. 1980 नियोजित मार्गाला कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध असणार नाहीये, तरी शासनाने वरील बाबींचा विचार करून दखल घेण्यात यावी अशी विनंती करंजा परिसरातील नागरिकांनी शासनाला केली असून या ठिकाणी उपस्थित असलेले करंजा गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी, भूसंपादन अधिकारी शितिशा वाघमारे, करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कल्पेश थळी, सचिव शांताराम थळी, खजिनदार शैलेश डाऊर, महेश डाऊर, गजेंद्र डाऊर, परेश म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, परशुराम म्हात्रे, उदय थळी, अमृत थळी, आदेश थळी, धीरज थळी, जयराम थळी, हरेश्वर थळी, मिलिंद थळी, कल्पेश थळी, मोरेश्वर थळी, भूषण थळी, ललित भगत उपस्थित होते. या प्रसंगी सचिन डाऊर व मनोहर कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे. ही आहेत क्षणचित्रे. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग, संपादक रमेश थळी, उरण रायगड. 1980 साली जेव्हा बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री होते, त्यावेळेला रेवस ते रेड्डी ते रेवस करंजा ब्रिज हा नियोजित मार्ग होता. आता त्यावेळेला शासनाने 8 करोड रुपये त्या दोन्ही साईडला रेवसच्या बाजूने पण करंजाच्या बाजूने पण खर्च केलेला, आणि त्याच्यानंतर आता आमचा जो ह्या रस्त्याला जो विरोध आहे तो आमचं म्हणणं असं आहे की जो 1980 जो सर्वे झालेला आहे त्याच्यासाठी भूसंपादन केलेलं आहे त्या रस्त्यासाठी आमचा विरोध नाही. आता जो नियोजित रस्ता आहे तो त्या रस्त्यापासून एकतर 500 मीटर आणि ते ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याला लागून घेतात, आणि त्याच्यासाठी जे पायलिंग वगैरे होणार आहे त्याच्याने जो पूर्ण डोंगर खचण्याचा धोका आहे त्याच्यामुळं आमचा त्या याच्यासाठी प्रकल्पाला विरोध आहे. जो अगोदरचा 1980 जो रस्ता आहे त्याच्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही, हेच आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संदर्भात आपण शासनाकडे काही पत्रव्यवहार करणार आहात का? हो, आता याच्या पुढे आम्ही आजच हे आम्हाला नोटीस आल्या, त्याच्यात आमच्या गावात एक मयत झालेला, त्याच्यामुळे आम्हाला जास्त लोकांना म्हणजे सहभागी करता आलं नाही, पण आम्ही आता एक मीटिंग बोलावून आम्ही ते सर्व पर्यावरण विभाग, केंद्र शासन, महाराष्ट्र शासन,
मुख्यमंत्री राज्यपाल या सर्वांना आम्ही ही परिस्थिती सांगणार आहोत की तुम्ही ते प्रत्यक्ष भेट द्या आणि ही पाहणी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करा काय तो निर्णय घ्या एवढं सांगतो मी. धन्यवाद. आज भूमिलेख विभागाची माणसं आलीचे सर्वे करणार रस्त्याचा तर या संदर्भात आपली भूमिका काय आहे? सर भूमिलेख विभागाची माणसं आज आली होती पण त्यांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे खूप शॉर्ट नोटीस दिली हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर त्यांचा जो आजचा विषय होता की डोंगरातनं जो रस्ता जातोय त्या डोंगरातनं जाणाऱ्या रस्त्याला आमचा विरोध आहे कारण डोंगर हा ऐतिहासिक डोंगर आहे द्रोणागिरीचा त्याचं पूर्वपार रामायणापासून महत्त्व आहे आणि तो ऐतिहासिक डोंगर असल्यामुळं तिथं जर खोदकाम आणि उत्खनन केलं तर आत्ताचे जे आपल्या समोर असणारं वायनाड आणि 2 वर्षापूर्वी घडले किंवा 1 वर्षापूर्वी घुटलेले माळीन किंवा इरशालवाडी ह्यासारखा दुर्घटना इथं होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्या बाजूलाच ONGCचा प्रकल्प आहे त्याला पण हानी होण्याचे चान्सेस आहेत म्हणून ह्या नवीन प्रकल्पाला आमचा पूर्ण म्हणजे जवळजवळ 25 ते 30 हजार ग्रामस्थ आज सांजे ग्रामपंचायतच्या हद्दीत आहेत आणि त्या सर्वांचा विरोध आहे आणि जर वेळ पडली तर सगळी ते 25 ते 30 हजार लोक रस्त्यावर उतरण्याची उतरणार ह्याच्याबद्दल आम्ही अगदी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तुम्ही करू नका. रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज.